स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत चोख सुरक्षा. शहरात 30,000 पोलिसांचा फौज फाटा. जमीन पाणी आणि आकाशातून कडक पहारा. शहरावर सीसीटीव्हीची ही करडी नजर. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर मुंबईच्या किनाऱ्यांसह संवेदनशील भागाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. विमानतळ, सीएसटी, दादर, मुंबई सेंट्रल, बोरिवली रेल्वे स्टेशनवर अतिरिक्त कुमक तैनात करण्यात आली आहे. सिद्धिविनायक, हाजी अली आणि मुंबादेवी सारख्या धार्मिक स्थळांच्या सुरक्षिततेतही वाढ करण्यात आली आहे. गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार यावेळेस समुद्र मार्गे मालवाहक जहाजातून अतिरेकी कारवाईची शक्यता आहे. यासाठी 3 टप्प्यात सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. समुद्र किनाऱ्यावरती तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरची देखील नजर असणार आहे. सुरक्षा को सामने रखते हुए हर जगह हमने सुरक्षा बढ़ाई है. सिविल ड्रेस में, यूनिफॉर्म में पुलिस बंदोबस्त हमने लगाया है. इसमें 2 दिन पहले ही हमारा बंदोबस्त सुरक्षा के उपाय योजना हमारी चल रही है. इसमें जगह जगह पे बंदोबस्त लगाएंगे, नाकाबंदी हो या चेकिंग हो, ये पहले से हमने शुरू किया है. जहाँ पे फ्लैग होस्टिंग है वहाँ पे एरिया का चेकिंग हम करेंगे. वहाँ पे कोई भी अप्रिय घटना ना हो इसलिए सुरक्षा के सब इंतजाम हमने किए हैं. स्वातंत्र्य दिनाचा उत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यात यावा यासाठी सैनिकांसह पोलीसही डोळ्यात अंजन घालून शहरात पहारा देत आहेत. संशयितांच्या प्रत्येक हालचालीवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. अशा संशयितांना जागच्या जागीच ठेचण्याचं ट्रेनिंगही या जवानांना देण्यात आलंय. राजीव रंजन, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.